औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, काय कुणाचं रामराज्य, रावण राज्य कुणाचं, आमचं का त्यांचं? आता परवाच्या दिवशी पालघरमध्ये दोन साधूचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचवले. जर आपलं सरकार नसतं ते साधू देखील जीव गमावला असता त्यांनी. बाकी तर तुम्हाला सगळं माहित आहे कुठे कुठे अतिक्रमण होतं प्रतापगडापासून सगळं. त्यामुळे रावणाचं राज्य जे होतं त्या पापाचा घडा भरला आणि मग लोकांनी जनतेने ते हटवलं. रावण राज्य जे म्हणताय त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंग, त्यावेळेस कुणाचं सरकार होतं? एक नेव्हल ऑफिसरला मारलं तेव्हा कुणाचं सरकार होतं? त्याचबरोबर राम भक्त हनुमान चाळीसा वाचायला तो रवी राणा आणि नवनीत राणा वाचायला गेला, त्याला 14 दिवस देशद्रोहाचं कलम लावून जेलमध्ये टाकलं, तेव्हा कोणाचं सरकार होतं? या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचावर नेण्याचं काम कोणी केलं? या देशाची अर्थव्यवस्था 11 नंबरहून 5व्या नंबरवर आणली. या देशाचा डंका जगभर वाजवण्याचं काम, या देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम कोणी केलं हेही आपण पाहतोय. आणि म्हणून जनता सुज्ञाय, या ठिकाणी त्यांना योग्य उत्तर, योग्य धडा नक्की मिळेल. आम्ही आमचं काम करत राहू आणि आम्ही आमचे जे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे पुढे नेण्याचं काम आम्ही करत राहू. मी डॉक्टर ते डिग्रीचं सोडा, मी अगोदरच डॉक्टर होतो म्हणून तर मोठं ऑपरेशन केलं मी. आणि यांना काय ऑपरेशनची गरज नाही लागत, यांना छोट्या मोठ्या गोळ्या दिल्या तर बस. बघा आता पवारसाहेब मोठे नेते आहे, परंतु सावरकर आमच्यासाठी हिंदू नेता नाही, आमचं ते दैवत आहे, राज्याचं आणि देशाचं दैवत आहे. त्यांचा अपमान ज्यांनी केला त्यांच्या विरोधामध्ये सावरकर गौरव यात्रा सुरू झाली आहे. त्यांना जनता धडा शिकवणार आहे. आणि बाळासाहेबांनी जेव्हा मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला तेव्हा त्यांना चांगले जोडे हाणण्याचं काम केलं. पण आताचे कोण जे वारस म्हणतायत त्यांनी काय केलं? मुख गिळून गप्प बसले. साधा अधिवेशनामध्ये सावरकरांचा अभिनंदनाचा प्रस्ताव देखील आणू शकले नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, त्यांच्या गळ्यात गळा घालतायत, त्यांच्या यात्रेत जोडू यात्रे का तोडू यात्रेत जातायत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आम्ही हे सहन करणार नाही. सहन करणार म्हणजे काय करणार? त्यांचा निषेध तरी करण्याची हिंमत आहे का, धाडस आहे का? दाखवा. कसलं रावण राज्य? अरे जर हा रामाचा अपमान आहे म्हणजे प्रभू धनुष्यबाण कुणाचं आहे? प्रभू रामचंद्राचं. बरोबर आहे, प्रभू रामचंद्रजी का धनुष्यबाण आहे ना, तो ये उनका अपमान आहे. आणि म्हणून रावण राज्य जे म्हणताय त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंग, त्यावेळेस कुणाचं सरकार होतं? एक नेव्हल ऑफिसरला मारलं तेव्हा कुणाचं सरकार होतं? त्याचबरोबर राम भक्त हनुमान चाळीसा वाचायला तो रवी राणा आणि नवनीत राणा वाचायला गेला, त्याला 14 दिवस देशद्रोहाचं कलम लावून जेलमध्ये टाकलं, तेव्हा कोणाचं सरकार होतं? ज्या दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट केले आणि त्याच्याशी ज्याचा संबंध स्थापित झाला त्याचा तुम्ही राजीनामा नाही मागू शकले. तो कुठला याकूब मेमन बॉम्बस्फोट केले मुंबई, त्याच्या कबरीचं उदात्तीकरण कुणी केलं, तेव्हा कुणाचं सरकार होतं? तुमच्याच पत्रकार लोकांना जेलमध्ये मारलं टाकलं, ते माहीत आहे ना, लक्षात आहे ना तुमच्या? फक्त विरोधात बोलले म्हणून धरून आणलं, जेलमध्ये ठोसलं आणि काय काय केलं? औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, काय कुणाचं रामराज्य, रावण राज्य कुणाचं, आमचं का त्यांचं? आता परवाच्या दिवशी पालघरमध्ये दोन साधूचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचवले. जर आपलं सरकार नसतं ते साधू देखील जीव गमावला असता त्यांनी. बाकी तर तुम्हाला सगळं माहीत आहे कुठे कुठे अतिक्रमण होतं प्रतापगडापासून सगळं. त्यामुळे रावणाचं राज्य जे होतं त्या पापाचा घडा भरला आणि मग लोकांनी जनतेने ते हटवलं.